हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ धनाजी खाड़े एंड यू आर वाचिंग माय यूट्यूब चैनल। वेलकम टू माय यूट्यूब चैनल इंग्लिश डेवलपर्स। इफ़ यू आर न्यू फॉर माय चैनल, प्रेस सब्सक्राइब एंड देन बेल आइकॉन। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट नाउन। तर नाउन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला नाम म्हणतो। कोणत्याही वस्तूच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या, ठिकाणाच्या, पदार्थाच्या, वस्तूच्या, गुणाचे, अगर, स्थितीचे नाव सांगणाऱ्या शब्दाला नाउन म्हणजेच नाम म्हणतात। फॉर एक्झाम्पल, केदार, मीना, बॉय, कॅट, पुणे, मिल्क, गोल्ड, क्लेवरनेस, जॉय, फियर, हे सर्व शब्द नाउन म्हणजे नामे आहेत। आता आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ नाउन्स, म्हणजे नामाचे विविध प्रकार। पहिला प्रकार आहे कॉमन नाउन, म्हणजेच सामान्य नाम। एकाच प्रकारच्या किंवा जातीच्या व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, ठिकाणांना जे सर्वसाधारण नाव दिलेले असते त्याला कॉमन नाउन म्हणतात। फॉर एक्झाम्पल, मॅन, गर्ल, स्कूल, बर्ड, टेबल, सिटी, डॉग, रिवर, एक्सेट्रा। दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन, विशेष नाम। एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याच्या, देशाच्या, ठिकाणाच्या, नदीच्या किंवा पर्वताच्या ठेवलेल्या नावाला प्रॉपर नाउन म्हणतात। फॉर एक्झाम्पल, गणेश, योगिता, सातारा, नेपाल, मोती, माथेरान, सावंत, हिंदी, रामनिवास, गंगा, सह्याद्री, एक्सेट्रा। आता आपण बघूया प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन यामधील फरक। नर्मदा, रिव्हर, मुंबई, सिटी, शंकर, बॉय, अकबर, किंग, टॉमी, डॉग, शास्त्री, टीचर, असे काही नाउन्स इथे दिसत आहेत। एका पहिल्या बाजूला नर्मदा, मुंबई, शंकर, अकबर, टॉमी आणि शास्त्री, तर दुसऱ्या बाजूला रिव्हर, सिटी, बॉय, किंग, डॉग, टीचर असे दोन रकाने आपल्याला दिसत आहेत। वरील पहिल्या विभागातील नर्मदा हे एका विशिष्ट नदीला ठेवलेले नाव आहे म्हणून ते प्रॉपर नाउन आहे। त्यासमोर दुसऱ्या विभागात रिव्हर हा शब्द आहे। रिव्हर या नामामुळे एखाद्या निश्चित नदीचा बोध होतो नाही, कोणत्याही नदीकरिता रिव्हर हा शब्द वापरता येईल, म्हणून रिव्हर हे कॉमन नाउन आहे। त्याचप्रमाणे पहिल्या विभागातील सर्व नामे प्रॉपर नाउन्स आहेत आणि त्याच्याशी संबंधित समोर दिलेली दुसऱ्या विभागातील सर्व नामे कॉमन नाउन आहेत। आता आपण तिसरा प्रकार पाहूया। तिसरा प्रकार आहे कलेक्टिव नाउन्स, समुदायवाचक नाम। विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूच्या समूहाला दिलेले नाव हे समुदायवाचक नाम असते। फॉर एक्झाम्पल, टीम, फ्लॉक, बंच, एक्सेट्रा। टीम म्हणजे खेळाडूचा संघ, यात एकापेक्षा अधिक खेळाडू एकत्रित असतात। बंच म्हणजे फुलांचा गुच्छ, यात एकापेक्षा अधिक फुले एकत्र असतात। अशा नामांना समुदायवाचक नामे म्हणतात। चौथा प्रकार आहे मटेरियल नाम, पदार्थवाचक नाम। फॉर एक्झाम्पल, मिल्क, गोल्ड, प्लॅस्टिक, ऑइल, वॉटर, एक्सेट्रा। पदार्थवाचक नामे 1, 2, 3, 4 अशा प्रकारे अशा संख्येमध्ये मोजता येत नाही। उदाहरणार्थ, 1 दूध, 2 तेल, 3 सोने असे आपण कधीच म्हणत नाही। अशा द्रव, धातू, पदार्थ यासारख्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात। आता आपण पाचवा प्रकार बघू, अब्स्ट्रॅक्ट नाउन्स, भाववाचक नाम। वस्तूच्या गुणांचे, अवस्थेचे किंवा कृतीचे नाव म्हणजेच अब्स्ट्रॅक्ट नाउन्स होय।
फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी, ग्रेटनेस, पीटी एक्सेट्रा, यास आपण पाहू शकत नाही किंवा याचे अनेक वचनही होत नाही, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.